मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे व सर्व पक्षांच्या राजकारण्यांना सद्बुद्धी देऊन त्यांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी क्रांती चौक येथे मराठा मावळ संघटनेच्या वतीने लोटांगणा आंदोलन करण्यात आले. एक वर्षभरापासून मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत आहेत, तरी या राजकारण्यांना जाग येत नाही. म्हणून आज सकाळी 11 वाजता मराठा मावा संघटनेच्या वतीने क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर सर्व पक्षातील प्रमुखांना जागे करून सद्बुद्धी देण्यासाठी लोटांगण आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा मावा संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सुनील वैद, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर. आज मराठा मावळा संघटनेच्या वतीने क्रांती चौक येथे लोटांगण आंदोलन यासाठी होतं. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. त्या बुद्धीला महाराजांनी सद्बुद्धी देव यासाठी मराठा मावळा संघटनेच्या वतीने या इथं आंदोलन करण्यात आलं. मराठा मावळा संघटनेच्या वतीने क्रांती चौक या ठिकाणी लोटांगण आंदोलन करण्यात आले. नेमकी काय मागणी आहे आपली असणार आहे, कशासाठी हे लोटांगण आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं? आज या ठिकाणी मराठा मावळा संघटनेतर्फे लोटावण आंदोलन करण्यात येत आहे आणि छत्रपती शिवरायांना आम्ही सकडं घालत आहोत की या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजाची मुलं आणि मुली मरतायत, आरक्षण नाही, कुठली सवलत नाही. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन्ही पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या नेत्याला सद्बुद्धी देवो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ह्यासाठी आज आम्ही लोटांगण आंदोलन केलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं असेल तर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि दोघांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हेच छत्रपती शिवरायांना आम्ही सकडं घालत आहोत. आपली मागणी मान्य न झाल्यास आंदोलन इथून पुढे कशा प्रकारचे असणार आहे? जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तरी इथून येणाऱ्या काळामध्ये सत्ताधारी असो आणि विरोधक असो ह्या दोघांनाही मराठा मावळा संघटना तीव्र शब्दामध्ये आणि रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. विधानसभेच्या वेळेस कशी भूमिका आपली असणार आहे? त्यावेळेस आम्ही आमच्या गनिमी पद्धतीनं विरोधकाला आणि सत्ताधारीला सोळकीपोळ करून सोडून टाकू. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जगामध्ये सर्वात प्रथम गनिमी काव्याचा वापर केला आणि बलाढ्य शत्रूला सज्जल हरवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि मराठा मावळा संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारी संघटना आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी सांगितलेल्या गनिमी काव्यानं आम्ही विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना सोळकीपोळ केल्याशिवाय राहणार नाही. तर आपण बघू शकता क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी मराठा मावळा संघटनेच्या वतीने लोटांगण आंदोलन करण्यात आले आणि यांची मागणी आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन असेच तीव्र असणार आहे. स्टार महाराष्ट्रसाठी सुनील वैद्य, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे राजकारण्यांना सद्बुद्धी देव या ठिकाणी सद्बुद्धी देव यासाठी आज छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी मराठा मावळा संघटनेच्या वतीने लोटांगण आंदोलन करण्यात आलं. मॅडम, आपण काय सांगणार, नेमकं काय काय मागणी आपली असणार आहे? आज आमचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आज पूर्ण महाराष्ट्रभर यांचा दौरा झालेला आहे, तरी पण हे सरकार आम्हाला कुठेही जागा होताना दिसत नाही की मराठी समाजाच्या विषयी हे कुठं त्यांच्या मनामध्ये भावना उत्पन्न होत नाही आहे की यांना आरक्षण देण्याची, कारण यांची वृत्तीच नाही आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची. कारण आज पुण्यामध्ये दादा आज हात त्यांचे थरथर कापत होते, आज त्यांना दोन दोन जणं त्यांचा हात दाबून धरत होते तरी दादाचा थरथरपणा हा जात नव्हता. तरी पण आज दादाकडं बघून आम्हालासुद्धा कुठंतरी भावना आमची जागली, म्हणून आम्ही आज या ठिकाणी क्रांती चौक या ठिकाणी मनोजदादा यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही क्रांती चौक कुंडली छत्रपती नगर आज त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी लोटांगण आंदोलन घेतलेलं आहे. आणि आपली मागणी मान्य न झाल्यास अजून कशा प्रकारचे आंदोलन या ठिकाणी आपल्या? नाही, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कारण दादाची तब्येत बरोबर नाही आहे. आम्ही अनेक प्रकारचे या ठिकाणी आम्ही आंदोलन उभे करणार आहोत आणि मराठा समाजाला हे आरक्षण 100% मिळून दाखवणारच आहोत. या सरकारला आम्ही दाखवून देऊ की हा मराठी समाज काय चीज आहे. त्याच्यामागचं एकच कारण आहे की मराठा समाजाला कुठलीच सवलत नाही, आरक्षण नाही. त्यांचा मित्र आरक्षण घेऊन अधिकारी होतो, पण मराठा समाजातला गरीब विद्यार्थी त्याच्यावेळेस मार्ग घेऊन सजाल गुराखी होतो. ही जी दुःखाची भावना आहे, ती खंत आहे त्याच्या मनामध्ये आहे. त्यामुळं आज मराठा मावळा संघटनेची भूमिका आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व राजकीय पक्षांना, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, या सगळ्यांना बुद्धी देवो आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दोघांनी एकत्रित येऊन मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे. आपल्या सगळ्याला माहिती आहे, मागच्या लोकसभेमध्ये विरोधकांनी मराठा समाजाच्या मताचा फायदा घेतला, पण मराठा आरक्षणाबद्दल काही बरेच शब्द बोलायला तयार नाही. आम्ही
अनेक विरोधकांना आम्ही निवेदन दिलं, त्यांना सांगितलं की मागच्या लोकसभेमध्ये तुम्हाला मराठ्याच्या मताचा फायदा झालेला आहे, तुम्ही आता तर मराठा आरक्षणावर बोललं पाहिजे, पण कुठल्याही हरामखोरांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं नाही. म्हणजे हा सगळ्या राजकीय लोकांना मराठा समाजाचा फक्त वापर करायचा आहे, फक्त मराठा समाजाला कुठल्याही प्रकारची मदत किंवा आरक्षण द्यायचं नाही हे आम्हाला ओळखून आलेलं आहे. त्यामुळं आज ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांकडे मराठा मावळा संघटनेतर्फेच्या सर्व मावळ्यांनी मिळून ह्या ठिकाणी लोटांगण आंदोलन केलेलं आहे आणि आपण महाराजाला साकडं घातलेलं आहे. ह्या शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, फडणवीससाहेब असतील, अजितदादा असतील, त्याचबरोबर नाना पटोले साहेब असतील, ह्या सर्वांना चांगली बुद्धी द्यावं आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाला मराठा मावळा संघटनेतर्फे साकडं घालण्यात येत आहे. आपलं नाव? मी प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील, संस्थापक अध्यक्ष मराठा मावळा संघटना. मावळा संघटना मराठवाडा अध्यक्ष आज मनोजदादा दरंगे पाटील यांचे सर्व महाराष्ट्र भर दौरा झालेला आहे आणि अक्षरशः त्यांचे हात थरथरत असताना आज मनोजदादांनी तरी पण पुण्यामध्ये सभा घेतली. का आम्हाला हे मराठा आरक्षण देऊ शकत नाही का? फडणवीस सरकार, शरद पवार सरकार सर्वांना आमची विनंती आहे, उद्धव ठाकरे साहेब सुद्धा, शिंदे सरकार, की आम्हाला आज 10% आरक्षण, आमचं साधं प्रमाणपत्र सुद्धा आम्हाला मिळत नाही आमच्या लेकरांना. आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आज आम्ही या ठिकाणी क्रांती चौक या ठिकाणी आज लोटांगण आंदोलन घेतलेलं आहे की महाराज या नेत्यांना सद्बुद्धी देव आणि आमच्या मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून देव. जय जी जाऊ जय मराठवाडा संघटना मराठवाडा अध्यक्ष.